भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी जोरदार आघाडी घेत विजय मिळवला आहे. दंड ठोकतून पहिलवान आमदार महेश लांडगे यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. पैलवान असलेले आमदार लांडगे आणि त्यांच्या दोन महापौरांनी मांड्या थोपटून विजयाचा जल्लोष केलाय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार माजी आमदार लांडगे यांनी आमदार महेश लांडगे यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यात शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी ध्रुवीकरण केल्यामुळे राजकीय समज गैरसमज वाढले होते. त्यामुळे महेश लांडगे यांना ही निवडणूक अवघड मानली जात होती. परंतु मतदारांनीच विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तब्बल 80,000 मतांची आघाडी घेऊन महेश लांडगे विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांचा जल्लोष बघण्यासारखा होता. त्यांनी 5 वर्षाचा जो आमचा अजेंडा आहे, विकास आहे, त्याच्यावर मतदान केलं. आम्ही विजय दूरदृष्टी ठेवून जो मतदारांपुढं आमचा अजेंडा ठेवला, त्याला लोकांनी स्वीकारलं. विशेषतः महायुतीचे सर्व कार्यकर्ते, आमचे भारतीय जनता पार्टीचे, शिवसेना, RPI सगळे कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला, तो विश्वास माझ्या नागरिकांनी सार्थ ठरवला माझ्या मतदारसंघातला, त्याचा मला फार अभिमान आहे. मी जी कमिटमेंट केलेली आहे ती माझी कमिटमेंट माझ्या विजनच्या दृष्टीनं चालू आहे आणि त्या अनुषंगाने वाढत्या लोकसंख्या, वाढतं शहर, नागरीकरण याच्या दृष्टीनं माझं विजन हे महत्त्वाचं आहे. त्या विजनवर मी काम करणार आणि लोकांना अपेक्षित असलेला भोसरी मतदारसंघ सर्व सुखसुविधांनी सजलेला असं मी लोकांपुढं उभं करणार.